मीटिंग है, झाली तुमची मीटिंग? हो सॉरी, मीटिंग च्या आधी कॉफी हवी होती ना. इट्स ओके, इट्स ओके. छान झाली मीटिंग. हो क्लायंट आपल्या कंपनी सोबत टाइप करायला रेडी. अरे वा, त्याला माझं कामही आवडलं आणि माझी बायको सुद्धा. सागर, मी खोट बोलत नाहीये, तो स्वतः म्हणाला मला. आणि पुढे हेही म्हणाला की यू आर सो लकी. पहिलं बरोबर आहे, पण हे लकी वगैरे मला नाही कळलं. एक मिनिट, एक मिनिट, अशाच थांबा. सागर काय करताय? डोळे बंद करा. बंद करा सांगितलं तर मोठे करताय. हात पुढे करा. माझा विश. सागर हे आम्ही शाळेत असताना करायचो. करत असाल, पण तेव्हा मी होतो शाळेत तुमच्यासोबत. मग आणि माझ्यासोबत तुला तर काय बिघडणार आहे का? ओके, पण मग मी एक काम करते, मी डोळे मिटते आणि तुम्ही इच्छा मागा. आपण दोघे डोळे मिटूया, दोघे विश मागू. व्हॉट्स विथ मी? स्वामी, माझ्या सागरना जे हवंय ते सगळं मिळवते. त्यांच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण कर. त्यांना आणि आमच्या घरच्यांना सुखी ठेव. दुसरं काहीच मागायचं नाहीये मला. आई एकवीरे, मुक्त आता जे मागताय त्यावर तुझ्या आशीर्वादाची मोहर उमटू दे. मला बाकी काही नको, बस त्यांना सुखी ठेव. त्या घरासाठी माझ्यासाठी इतकं करतात. त्यांनी फक्त मनात इच्छा धरावी आणि ती पूर्ण व्हावी, बस. अजून काही मागायचं नाही मला. काय मागितलं ते सांगायचं नसतं, नाही तर इच्छा पूर्ण नाही होत. अच्छा, ठीक आहे ठीक आहे, नका सांगू. आपण इच्छा पूर्ण झाल्यानंतर सांगा. आता तुम्हाला काय सांगू सागर, माझी इच्छा तर कधीच पूर्ण झाली आहे. प्रत्येक बाईला आपल्या मित्रामध्ये नवरा मिळावा असं वाटत असतं, पण मला माझ्या नवऱ्यामध्येच आयुष्यभरासाठीचा मित्र मिळालाय. ज्या दिवशी माप ओलांडून घरात आलात ना, तेव्हापासून फक्त या घराचा आणि माझ्या सुखाचा विचार केला. आता या घराला तुमची इतकी सवय लागली आहे की आम्ही कोणीच तुमच्याशिवाय या घराचा विचारच करू शकत नाही. तुमची साथ आहे ना, बस आता मला आणखी काही नको. लकी, भेटलास डॉक्टरांना? काय म्हणाले, सगळं ठीक आहे ना? म्हणारे ऑपरेशन नंतर बरा होईन मी. ठीक आहे मग, करून टाक ऑपरेशन. करून टाक काय करून टाक? ऑपरेशन साठी डॉक्टरांनी 10 लाख रुपये मागितले. ते भरण्यासाठी मी काही वेळ मागितला तर म्हणाले काही दिवसांनी मी अब्रॉडला जाणार, त्यामुळे मला पैसे उद्याच भरावे लागणार. अरे मग देऊन टाक, सागरला सांग, सागरकडनं घे आणि देऊन टाक. काय कळतं का ग? अरे हो, सॉरी सॉरी सॉरी, सागरकडे पैसे मागायचे असतील तर सागरला खरं कारण सांगावं लागेल. आणि हो, आणि तू त्याला खरं कारण सांगू शकत नाहीस. अरे बापरे, हा तर खूपच मोठा प्रॉब्लेम झालाय रे. आता कुठून आणणार तू एवढी मोठी रक्कम? नाही म्हणजे खरंच लकी, मी तुझी मदत केली असती, पण एवढे पैसे नाही रे माझ्याकडे. खूप मोठी रक्कम आहे ही. हा पण मी तुला डॉक्टर आणून दिला की नाही, याच्या पलीकडे आता मी तुझी काय मदत करू? आपण पैसे न मागता पैसे हवे असतील तर एक मार्ग आहे, हा म्हणजे सागरच्या कपाटात 10 लाखांपेक्षा जास्त पैसे आहेत, ते कोणालाही न सांगता तिथून काढून आण. काय म्हणजे मी घरात चोरी करू? गो गो,
ओरून ओरून सांगू नकोस सगळ्यांना. वेड आहेस का तू मूर्ख? तुझ्याकडे दुसरा पर्याय आहे असेल तर सांग, आपण तसं करूया. मला काय, तूच म्हणालास ना की त्या डॉक्टरांना उद्याच पैसे द्यायचे आहेत, नाही तर ते अब्रॉडला जाणार आहे आणि तोच तुझा लास्ट होप आहे म्हणून म्हणत होते मी. नाहीतर नाही, मला काय म्हणून मी घरात चोरी करायची. ए चला, काहीही झालं ना तरी मी घरी चोरी करणार नाहीये. हा ठीक आहे, कळलं मला. चोरी करणं चुकीचं आहे, पाप आहे, कळलं. तुझ्याकडे दुसरा पर्याय आहे का? नाही ना. जाऊ दे, मला काय, मी कशाला उगाच मनस्ताप करून घेते. आपण एक काम कर तू, प्लीज तुझे ते रिपोर्ट आहेत ना ते एका चांगल्या ठिकाणी लपवून ठेव. कारण ते जर रिपोर्ट कोणाला मिळाले ना तर तुझ्या बरोबर अख्ख्या फॅमिलीची इज्जत जाईल आणि सगळे जण बोलतील तुझ्याविषयी, दया दाखवतील, क्यू करतील आणि काही हसतील पण. आपण एक विचार कर, जर का तू पैशांची अरेंजमेंट केलीस तर सगळा विषयच संपेल ना. या कानाची खबर त्या कानाला होणारच नाही. कपाटातून पैसे काढणार कसे? ये होईना बात. अरे त्याची काळजी तू नको करूस, कपाटाची चावी मी तुला आणून देईन. एवढंच काय, तुला मी लॉकरचा पासवर्ड पण सांगेन. हा पण ते पैसे कसे चोरायचे ते तू तुझं बघा, चावीचं टेन्शन नको घेऊस. काय ना लकी, जेव्हा समाज आपल्याकडे बोट दाखवतं, आपली कीव करतं बिचारा असं म्हणून टॅग देत ना, तेव्हा कसं वाटतं हे मला चांगलंच माहिती. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.